राज्य स्तरीय बहुभाषी परिवर्तन साहित्य संमेलन या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्यांनी आता आपणाला मंत्रमुग्ध केले। महाराज मी फक्त प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना ऐकलं होतं, त्यांच्या जीवेवर सरस्वती आहे असं मी त्यावेळेस लोक म्हणायचे, प्राचार्यांच्या जीवेवर सरस्वती आहे असं म्हणायचे। त्याच्यानंतर जर कुणाचं ऐकलं असेल तर तुमच्या सुद्धा जीवेवर सरस्वती आहे हे आता आपण इथे प्रतिबिंब बोलता बोलता सगळं तुम्ही साहित्य बोलून दाखवलं त्याचा आम्हाला मनापासून आहे असे आमचे आदरणीय गोदले महाराज। या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेले या राज्याचे माजी मंत्री दौंडसाहेब, या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले राजेसाहेब देशमुख, संगीतातले मृदंग वादक सर्वश्रेष्ठ आमचे परममित्र उदयबाप वापेगावकरजी, शिंदेसाहेब, या ठिकाणी साहित्य संमेलनामध्ये हिरिरीने भाग घेतलेला असले आमचे मोरेसाहेब संभाजीराव सुळजी, अनिरुद्धजी येचाळे साहेब, ज्यांना गरिबीचा उबाळ आहे ते काम करणारे आमचे आदरणीय उबाळे साहेब, या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आसिफजी खतीब साहेब, मंचावर उपस्थित असलेले अतिशय चांगल्या प्रकारे अँकरिंग करत असलेले आमचे सर्व मित्र, उपस्थित असलेले सर्व साहित्यप्रेमी प्रेक्षक उद्योगप्रेमी आणि या साहित्य संमेलनावर प्रेम करणारे सर्व आमचे बंधू आणि भगिनीनो, खरं म्हणजे अतिशय सुंदर असं मार्गदर्शन बोधले महाराजांनी आपल्याला केलेलं आहे। महाराज मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छित, तुम्हाला खूप बोलायचं आहे मला इथे, पण मी आपला जास्त वेळ घेणार नाही। कारण असं आहे की तुम्ही दिलेले विचार हे एकदा डोक्यात ठेवायचे, एका दिवशी सर्व काही करावं असं नाही आहे, माणसाला श्रवण शक्तीला सुद्धा काही मर्यादा असतात, दिवसभरात माणूस ऐकलेलं सर्व स्मरणात ठेवलं असं सांगता येत नाही, पण ते ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडा पॉज द्यावा लागतो, स्पेस द्यावा लागतो, गॅप द्यावा लागतो आणि नंतर त्याला बोलावं लागतं तर ते काही अंशी आपलं बुद्धिपटलावर आठवणीत राहून जाते, नाहीतर काय पुढे पाठ आणि मागे सपाट होईल असं होऊ नये असं मला वाटते। म्हणून मी आपला या लोकांच्या जे ठेवणीवर घाला घालणार नाही म्हणून मी माझं मनोगत थोडक्यात इथं व्यक्त करणार आहे। तसं मी 2 दिवसापासून स्वाईन फ्लूचा पेशंट आहे, मला थोडा मी आज वास्तविक पाहता मी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये इथं आलो आहे। स्वागत अध्यक्ष होतं मला यावं पडत होतं म्हणून मी आलो आहे, पण मला या ठिकाणी आल्यानंतर माझा स्वाईन फ्ल्यू कुठे गेला हे मला कळालं नाही, आपल्या सर्व साहित्यिकांच्या सान्निध्यात आल्यानंतर मनापासूनचा आनंद झाला। माणसाला अन्न वस्त्र निवारा जगवत नाही, ते फक्त शारीरिक करतंय का, माणसाला जगवतो तो विचार। तुम्ही चलता चलता एका गुराखी पोराला सुद्धा एका खाड म्हणून कानाच्या खाली ना काही कारण असताना मारा, ते घरी जाईल, आईला सांगेल, जेवणार नाही किंवा किंबहुना रात्री त्याला झोप येणार नाही, काय येणार नाही, तो म्हणेल की हे मला उगीच का मारलाय, रस्ता कारण नसताना कशासाठी मारलं, मग त्याला विचारेल आणि तो म्हणेल की मला मारण्याचं काय कारण, जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत मी काही थांबणार नाही। म्हणून हे जो विचार आहे तो विचार त्याला सगळ्या गोष्टीपासून डिस्टर्ब करतो, त्याची झोप पडतो, भूक पडतो। म्हणूनच माणसाचं जीवन हे विचारावर आधारित आहे, अन्न वस्त्र निवारा तर हे भौतिक आणि शारीरिक गरजा आहेत, याच्यावर माणसं जगत नाहीत। जे रोटीवर जगतात ते
जे पोट हातावर धरून जगतात ते पोटवाईक असतात, जे विचारावर जगतात ते माणसं असतात। म्हणून माणसाला विचार असणं फार गरजेचं आहे, विचाराशिवाय माणूस जगू शकत नाही। म्हणून काय परमेश्वरानं डोकं वर दिले काय की माणसाचं, जनावरांमध्ये सुद्धा विचार आहे पण त्यांच्या डोक्याचा आकार आणि साईज वेगवेगळे असू शकते, पण मनुष्याचं जेव्हा डोक्याचा विचार विचाराचा विचार करा ते डोकं वर आहे। म्हणून हे सर्वश्रेष्ठ मानव जन्म आहे, म्हणून तो सर्वावर कंट्रोल करू शकतो किंवा सर्वांना नियंत्रित ठेवू शकतो अशी आमची धारणा कदाचित असेल। या साहित्य संमेलना मागची भूमिका मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्यानं थोडी विशद करू इच्छितो। हे साहित्य संमेलनाची भूमिका काय? मी आतापर्यंत अनेक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो आहे। लातूरला मी 3-4 साहित्य संमेलन घेतले, एक आदिवासी धनगर साहित्य संमेलन घेतलं, विद्रोही साहित्य संमेलन घेतलं, सांस्कृतिक ह्याचं साहित्य संमेलन घेतलं, उर्दूचं साहित्य संमेलन घेतलं, आणि आता मी या बहुभाषिक साहित्य संमेलनाचा मला यांनी अनुभव आहे म्हणून कदाचित माझ्याकडे येऊन त्यांनी मला आग्रह केला आणि मलाही बरं वाटलं। मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष, चला आपल्याला काहीतरी नवीन विचार समाजाला देता येतो त्यासाठी आपल्याला एक चांगलं व्यासपीठ आहे। आता महाराजांनी म्हणले की ते हे सातत्यानं चालू ठेवा। महाराज हे सातत्यानंच आहे, अतिशय प्रामाणिकपणे मी जे काम करायचं ते करत असतो। माझ्यात कधी आणि मी कुठल्याच आमिषाला बळी पडलेलो नाही। मी जेव्हा विलासराव देशमुखाला 95 विरोध केला, त्याच्या नंतर जी 99 इलेक्शन झाली त्यावेळेस मला एकदा माणसं पाठवून त्यांचे समर्थक पाठवून मला म्हणले, अण्णाराव कशाला विरोध करतोय, त्याला आपण टेबलवर मंत्री करू, असं साहेबांनी शब्द दिला। अजिबात बोलला नाही अण्णाराव, तर तोपासून हटला नाही आणि कुठल्याही मंत्रिपदाच्या आमिषाला बळी पडला नाही। गोपीनाथराव मुंडे आपल्या जिल्ह्याचे शिवराज पाटलाच्या विरोधात निवडणुका लढवत असताना मला म्हणले की तुला दोन्ही अंगी उजवून खासदार करतो, तू फक्त ये आणि आम्हाला धनगर कार्ड पाहिजे। 8 महिने पाशा पटेल चक्रा मारत होता महाराज, अण्णाराव त्याही शब्दाला बोलणार नाही। कारण एक तत्वाचं जीवन जगण्याचा ध्यास मनी धरलेला आहे आणि लाचारीचं जीवन मी कधीही जगत नाही। अतिशय स्वाभिमानानं जीवनात 2 गोष्टी सांभाळण्याचं काम, एक म्हणजे प्रतिष्ठा आणि स्वाभिमान ठेवण्याचं काम मी करत असतो। स्वाभिमान सोडून मला जगण्याची अजिबात इच्छा नाहीये। जर स्वाभिमान सोडून मला काही जरी मिळालं तर ते मी माझ्या लातेला लुटून देईन, मी त्याचा स्वीकार करणार नाही। आणि स्वाभिमानामध्ये जगत असताना मला कोणी सामान्य माणसानं सुद्धा काही जरी सांगितलं तरी मी ते डोक्यात ठेवून मी ते काम पुढे कर्तृत्वाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाईल, त्याला कधी नाही म्हणणार। ही भूमिका, हे जगणं फार अवघड आहे, एवढं सोपं नाहीये, अत्यंत अवघड आहे। प्रामाणिक महाराज म्हणजे म्हणलं 2 गोष्टी सांगितल्या मला, त्या 2 गोष्टी आज मी वकिली व्यवसाय करतो आहे, साहित्याचा भाग नाहीये पण मी तुम्हाला आवर्जून तुम्ही विषय सांगितला म्हणून मी सांगणार आहे। वकिली व्यवसायात मी आतापर्यंत 1,350 लोक करोडपती केले, ज्यांना 10 लाख मिळत नव्हते त्यांना करोडपती बनवण्याचं काम ऍडव्होकेट अण्णाराव पाटलांनी केलंय। हे तरी काम मुख्यमंत्री सुद्धा महाराष्ट्राचा करू शकत नाही। सोबतच्या माणसाला किती माणसाला करोडपती केलं त्यांनी या दिसायला, मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसला सुद्धा। पण अतिशय प्रामाणिकपणे रात्रंदिवस पुस्तक माझ्याकडे 64 लाख रुपयाची लायब्ररी आहे, त्या पुस्तक लायब्ररीतले काढा तुम्ही आत्ता लिहिताय घरी जाऊन, कुण्या पुस्तकामध्ये फ्लॅग नाही, कुण्या पुस्तकामध्ये हायलाईट केलेला असा विषय नाही, तर ते मी आजपासून वकिली बंद करतो, इतका अभ्यास रोज करतो। आणि म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे, करोडो लोकांना हजारो लोकांना मी करोडपती बनवण्याचं काम त्या क्षेत्रातून केलं। क्षेत्र कुठलंही छोटं नसते, काम करत गेलं पाहिजे। माणसं मोठे करायचे जीवनामध्ये ध्यास आहे, एक शेतकऱ्याचं लिहू आहे, शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे, शेतकऱ्याची गरिबी मला माहिती आहे,
1972-73 ला दुष्काळ पडला, त्यावेळेस सुद्धा माझ्या बापांनी ऊस लावला होता, 3.5 लाखाचा ऊस झाला। त्यावेळी ढोकीला कारखाना होता, तिथून पैसे आणून दिले वडिलाला, आणि मग 3.5 लाख रुपये दिल्यानंतर मी जेव्हा कॉलेजला निघालो तेव्हा माझ्या वडिलाला विचारलं, आता कॉलेजला निघतोय मला काही पैसे द्या, आता कॉलेज सुरू झाले असं म्हटल्यानंतर वडील म्हणले मला, थांब नळगावच्या जगन्नाथ सावकाराकडे जाऊन उसने उधार पैसे आणतो व्याजानं आणि मग तुझा। मला आश्चर्य वाटलं की 3.5 लाखाची पट्टी मी तुम्हाला दीपावळीत आणून दिली आणि तुम्ही मला सावकाराचं नाव सांगताय शिकायला जायला। तेव्हा त्यांनी एवढी लांब लचक यादी काढून दाखवली, त्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, बाबा माझं चुकलं दादा, मी आता पुढे तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, ही शेतकऱ्याची अवस्था आहे। आणि त्या दिवशी ठरवलं की या शेतकऱ्याला कसं करोडपती बनवता येते, या शेतकऱ्याची आर्थिक सुबत्ता या शेतकऱ्याला कसं करता येते, त्याच्यासाठी वकिली करतो मी, फौजदारी वकिली करायची नाही, ही मी वकिलीच्या कोर्टाच्या मैदानात उभारून सूर्याकडे पाहून शपथ घेतली आहे, फौजदारीची वकिली आजही केली नाही आणि त्या दिवशीपासून वकीलपत्रावर सही केली नाही, फक्त शेतकऱ्यासाठी वकिली करतो त्यांच्या जीवनामध्ये। हे करत असताना मला वडिलांनी सांगितले, मी वकिली करायचं आलो, म्हटल्यानंतर म्हणले जा आनंद मला आनंद काही अडचण नाही वकिली करा म्हणले, कारण मला फौजदार झालेला फौजदार, मला नोकरी करायचं नाही, पाठी लाव म्हणले म्हणतात मी नोकरी करते का पाठलं म्हणून मी सोडून दिली आणि वकिलीकडे मी झुकलो। वकिली करत असताना कोट घालताना आई वडिलांचा आशीर्वाद म्हणून घरी गेलो, महाराज मला माझे सांप्रदायिक आहेत आई वडील चांगले गायक होते, त्यांना विचारलो मी आता चालू वकील, त्यांनी म्हणले जा पण 3 गोष्टी सांभाळून करायच्या म्हणले। जीवनात आयुष्यात किती जरी वकील कसला जरी झालास तर खोटं बोलायचं नाही एवढं सांगितलं, अजिबात खोटं बोलायचं नाही। त्याच्यानंतर म्हणले पैसे कमवायचे पण चुकीच्या मार्गाने नाही। त्यावेळेस त्यांनी मला एक अभंग सांगितला, तुका म्हणे जोडून येधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचक, अजिबात खोटं बोलून पैसे कमवायचे नाही, नाही मिळाल तर आपल्याकडे 60 एकर जमीन आहे, 22 एकर ऊस आहे, करून खाता येईल आपल्याला, पण बेईमानी करून कधी पैसे कमवायचे नाही। आणि त्याच्यानंतर सांगितले करोडो रुपये गेले हरकत नाही पण एक चांगला जवळचा मित्र दूर जाऊ द्यायचा नाही, या 3 गोष्टी सांभाळा तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही, ही भूमिका आमच्या आईवडिलांनी। आणि आजपर्यंत सांगतो एकादशी दिवशी मटण बी खायचं नाही म्हणून सांगितले महाराज त्यांनी, तेव्हापासून आजपर्यंत मी मटण खातोय, मी खोटं बोलणार नाही पण एकादशी दिवशी खाण्याचा कधीच धाडस करत नाही, एवढं मी तुम्हाला नम्रपणे महाराज ऐकून तुमच्या अगदी सांगतो। मी आईवडिलांचं म्हणून मी पूर्ण पुरोगामी आहे, मी कुण्याच महाराजाच्या पाया पडत नाही, माझी खरी भूमिका इथून सुरुवात झाली, मी कुण्या महाराजाच्या देवा धर्माचा अजिबात पुरस्कर्ता नाही, मी MA फिलॉसॉफी आहे, मी ग्रीक फिलॉसॉफर वाचले, इंडियन फिलॉसॉफर, वेस्टर्न ईस्टर्न फिलॉसॉफर आय रीड, मी कुठल्याच महाराजाच्या देवा धर्माच्या अजिबात नाही, मी पुरोगामी आहे, मी फक्त माणसामध्ये देव आहे एवढंच फक्त मला माहित आहे, याच्या पलीकडे काही माहिती नाही। मी वाचत असताना कार्ल मार्क्स वाचला, मी लावत्सू वाचला, मी रुसो वाचला, अरिस्टॉटल, प्लेटो, चर्ची हे सगळे वाचले फिलॉसॉफर, पण त्याच्यामधला एक फिलॉसॉफर वाचत असताना मला एक इंग्रजीमधला एक त्यांनी स्लोगन मला वाचताना, यू टेल मी युअर फ्रेंड्स आय विल टेल युअर कॅरेक्टर अँड फ्युचर, असं निकोलस म्हणतो, तुमचे मित्र सांगा तुमचा मी तुमचे चारित्र्य आणि भविष्य सांगतो, पुन्हा निकोलस म्हणतो पेन इज आउटकम ऑफ द सीन, हर दुःख की जड पाप आहे, पुन्हा त्याच्या पुढे जाऊन निकोलस म्हणतो इन एव्हरी ग्लोरी देर इज सी, म्हणजे हर वैभवात सुद्धा पाप दडलेलं आहे, मग वैभव निर्माण करायचं जर असेल तर ते पापाशिवाय उभं राहत नाही, पण पापाच्या व्यतिरिक्त पापाच्या शिवाय वैभव निर्माण करण्यासाठी आणणारा प्रयत्न केला आहे आणि तो करतो। मी फक्त जगाच्या पाठीवर एकमेव असा माणूस असेल महाराज
की मी फक्त 30% उत्पन्नाच्या 30% मी माझ्या स्वतःच्या घरावर आणि बाकीचा सगळं परमेश्वराने दिले म्हणून लोकांवर खर्च करतो, लोकांच्या सेवेत खर्च करतो, अजिबात मी स्वतःवर खर्च करत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगायचे, मी पुरोगामी या विचाराचा आहे यासाठी म्हणालो. मी देव धर्म मानत नाही, ईश्वरवादीच आहे मी. मी ग्रीक फिलॉसॉफर वाचत असताना निरेश्वरवादी आणि ईश्वरवाद हा मी मोठा वाद वाचला आहे. आणि त्यामध्ये जो इतिहास लिहिला गेला, ईश्वरवाद्याचा इतिहास लिहिला गेला नाही तर निरीश्वरवाद्याचा इतिहास लिहिला गेला. आणि तेच आज अभ्यासक म्हणून आज अभ्यासतो आहे. मी एकदा लहानपणी वाचत असताना, मी जेव्हा कॉलेजला असताना आचार्य रजनीस अभ्यासला, आचार्य रजनीस अभ्यासताना लोकांनी त्यांना नाव ठेवलं, पण त्यावेळेस मी असं म्हणालो होतो की भविष्यामध्ये रजनीसचं तत्वज्ञानच त्या जगाला शांत करू शकेल, जगातले सगळे प्रश्न सोडवू शकतात हे रजनीचं तत्वज्ञान आहे. त्याला लोकांनी समजवायला उशीर केलं, समजायला उशीर झाला लोकांना आणि त्याला हकलून देण्यात आलं. तो आता अस्तित्वात नाही. तुम्ही आज जर पाहत असाल तर यूट्यूब आणि सगळे रजनीचं तत्वज्ञान, तो जगाला शांती आणि समाधान देण्याची भाषा फक्त रजनीच्या तत्वज्ञानातून होते. म्हणून ते तत्वज्ञान आज किती महत्वपूर्ण वाटायला लागले. मी असं 20-25 वर्षापूर्वी सांगितलं होतो की हे तत्वज्ञान भविष्यात आपल्याला कामाला येणार आहे. म्हणून मोरारी बापू जेव्हा रजनीच्या युनिव्हर्सिटी, राजस्थानच्या युनिव्हर्सिटीमध्ये रजनीस युनिव्हर्सिटीचं उद्घाटन करताना बोलताना म्हणतात की जगाच्या पाठीवर फक्त एक असा माणूस होऊन गेला की हा रजनीस एवढा प्रतिभावान माणूस जगाच्या पाठीवर दुसरा जन्मला नाही. गदी माडगुळकरचं असंच म्हणणं आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले तर म्हणले की असला माणूस पुन्हा निर्माण होणे नाही. याच्या उपरोक्त तरुण सागर असं म्हणतो की जर रजनीसची कुणी हेटाळणी केली असेल तर त्याच्यासारखा शतमूर्ख कुणी नाही जगात, असं तरुण सागर म्हणतात. म्हणून रजनीचं तत्वज्ञान रुजायला इतके दिवस लागले. जर ते तत्वज्ञान रुजलं समाजामध्ये तर समाजामध्ये हे दुखळे माजायचं बंद होऊन जाईल आणि खऱ्या तत्वज्ञानाचा उगम तिथून निर्माण होईल. आणि म्हणून तेव्हापासून मी रजनीस अभ्यासल्यानंतर आज ताग आहेत. मी जी सांगतो आहे लोकांना की त्याला गैरसमजू नका. आणि त्यांनी जरी म्हणलं असेल त्यांचं वाक्य एक चुकीचं गेले का खरं गेले, अजिबात चुकीचं गेलं नाही. त्यांनी सांगितले परमेश्वर प्राप्ती हे फक्त संभोग मिलनातूनच होते हे सांगताना त्यांनी सांगितलं, पण अर्थ काढणाऱ्यांनी त्याचा गैरअर्थ काढला आणि त्याचं समीकरण आज बिघडत गेले. त्याचं परिणाम बघतो आम्ही. आम्ही जर कुठला बघितला, आज देव धर्म जात पंथ प्रांत भाषा लिंग भेद किती वाढलेले आहेत. प्रत्येक भाषेचा प्रश्न आहे, प्रत्येक लिंगाचा प्रश्न आहे, प्रत्येक जणाच्या प्रांताचा प्रश्न आहे, देवाचा प्रश्न आहे, धर्माचा प्रश्न आहे, राज्याचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आज निर्माण झालेले आहेत. म्हणून मी या साहित्य संमेलनाचे आयोजक आहेत ना, अत्यंत प्रामाणिकपणे त्यांना मी त्यांच्यापुढे मी नतमस्तक होऊ शकतो की त्यांना हा बहुभाषिक विचार त्यांच्या डोळ्यात समोर आला, विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि ते बहुभाषिक तत्वज्ञानासाठी साहित्य संमेलनासाठी पुढाकार त्यांनी घेतला. आणि हे तत्व आज त्याचं मूर्त स्वरूपामध्ये हे आज इथं आपण मांडतोय. आज गर्दी नाही आहे इथे. आम्हाला